तो इस माध्यम से अजंता न्यूज के हमारे स्नेह मित्र आदरणीय आरिफ खान पठान, इन्होंने इस कार्यक्रम की दखल लेते हुए कार्यक्रम को भारत के कोने कोने में पहुंचाने का कार्य किया है। इस ये मंगल अवसर पर मैं अजंता न्यूज चैनल के हमारे भाई आरिफ खान पठान को ही शुभकामनाएं देता हूं और उनका यह चैनल भारत के पूरे देशों में कोने कोने में पहुंचकर लोक सेवा करे, लोगों के अन्याय अत्याचार जो हो रहे हैं उसके खिलाफ आज आवाज उठाए, समाज को एक दिशा देने का काम करे। और परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर आज तथागत भगवान बुद्ध यांच्या 2566 बुद्ध जयंती निमित्त अजंता या शहरामध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीचं प्रतिष्ठापन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। सतीश बिरारे, सतीश आनंदा बिरारे, आदरणीय भंते बोधि धम्मो यांना चिवरदान दानाच्या स्वरूपात प्रदान करायचं आहे। गजरामध्ये आदरणीय बौद्ध बोधी भंते यांचं स्वागत करायचं आहे। तथागत भगवान गौतम बुद्धाचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आणि यानंतर आजच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामध्ये त्याने अहोरात्र झटून आपले अजंता ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय प्रवीण भास्कर बिरारे आणि राजेश पारखे, सुनील घोरपडे, राजे राखी पारखे, प्रभू बिरारे, मनोज बिरारे, असंख्य कार्यकर्त्यांनी या मूर्ती स्थापनेच्या कार्यामध्ये अग्रभागी सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल मी सर्व समाज बांधवाच्या बौद्ध उपासक उपासिकाच्या वतीने शाब्दिक शब्द सुमनांनी या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो। आज आताच बौद्ध भिक्खू आदरणीय पूज्य भंते बोधी धम्मो यांचा चिवरदान आणि पुष्पगुच्छ देऊन चंद्रकलाबाई बिरारे, त्याचप्रमाणे सतीश बिरारे यांच्या हस्ते त्यांचं सत्कार आणि स्वागत झालेलं आहे। यानंतर मी आदरणीय भंते बोधी धम्मो यांना विनंती करतो की त्यांनी पुढील या मूर्ती स्थापनेचा विधी आपल्यासमोर सादर करून सर्वांना बौद्ध धर्माचं जे तत्व आहे ते व्यवस्थित प्रवचनाच्या रूपाने समजावून सांगून मूर्तीचं प्रतिष्ठापन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय श्रद्धावान उपासक उपासिका, आपण सर्वजण सकाळपासून या कार्यक्रमामध्ये सहभाग झालेला आहात। सुंदर रीत्या एकदम शांत पद्धतीने गावामध्ये शांततेच्या मिरवणूक आणि भगवान बुद्धांच्या मूर्ती आपण प्रतिमा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आपण या ठिकाणी या आपल्या वाड्यापर्यंत आपण आलेलो आहोत। अशाच प्रकारे पुढच्या काही थोड्या क्षणी सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं असं सर्वांना सूचना आहे। मागच्या काही दिवसापासून संजय बिरारे माजी सरपंच व त्यांच्या सहकारी मित्र फर्जापूरला आले होते आणि या गावामध्ये मूर्ती प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला आमच्या या छोट्याशा गावामध्ये येऊन मार्गदर्शन करावा असा मला त्यांनी विनंती केलं। फर्दापूर आणि धम्माचल आपला जीवन काय आहे, अनर्थ आहे। बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, माणसानं फक्त खाण्यासाठी, झोपण्यासाठी आणि मरण्यासाठी माणसानं जगू नये। आपण जर या समाजात जन्मलो तर लढायला शिकला पाहिजे, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असत्याच्या विरुद्ध आपण लढायला पाहिजे आणि समाजात। या दोन्ही ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन होत, तरी पण सकाळी 9:30 ध्वजारोहण, 10:30 ध्वजारोहण व सामूहिक कार्यक्रम करून या ठिकाणी पर्यंत मला एकटं गाडी चालवून यायला थोडा वेळ लागला। तरीही त्यांना म्हणलं होतं माझ्याकडून कार्यक्रम येणं होणार नाही, परंतु कार्यकर्त्यांच्या खूप आग्रहामुळं, खूपच त्यांच्याकडे दुसरे पर्याय नसल्यामुळं मलाही
त्यांना टाळता आला नाही, म्हणून त्यांना होकार दिला आणि आज त्या ठिकाणी तुमच्या समोर मी उभे आहे आणि तुम्हाला दोन गोष्टी धम्माच्या दोन शब्द तुमच्या पुढे मांडायचा आज वेळ आलेला आहे. आताच त्या विहारामध्ये मी बसलेलो होतो. आपला समाज माता भगिनी या ठिकाणी आपले समाज बसलेला आहे. आपल्या समाजामध्ये खरं म्हणजे धम्माप्रती श्रद्धा आहे का? भगवान बुद्धांच्या प्रती आपुलकी आहे का? नम्रता आहे का? तर हे जर आपण जर पाहायला गेला तर खेड्यापाड्यामध्ये अनेक ठिकाणी धम्माच्या माहिती नसल्यामुळं, धम्माचे ज्ञान नसल्यामुळं काय करावं, काय बोलावं, कसं बसावं, कसं त्या ठिकाणी जावं याचं काहीच त्यांना माहिती नसल्यामुळं अजून आपल्या समाजाला शिस्त लागलेला नाही आहे, विनय लागलेला नाही आहे. कारण काय, जेव्हा एक व्यक्ती मंदिरात जातो, जेव्हा एक व्यक्ती मस्जिदीमध्ये जातो, जेव्हा एक व्यक्ती चर्चमध्ये जातो, तेव्हा त्याच्या हात पाय डोळं कान हे एकदम स्थिर राहत असतो. कारण त्याला त्यांच्या मंदिराबाबतीत, त्यांच्या धर्मस्थळींच्या बाबतीत त्यांना श्रद्धा आहे, त्याला भीती आहे. कशाचा? त्या देवांचा, त्या मंदिराचा, त्या देवळाचा त्याला काय आहे? श्रद्धा आहे, भीती आहे. परंतु आपल्या समाजामध्ये हे बिलकुल नाही आहे का? आपल्या समाजात बिलकुल नाही. विहारात गेलं तेव्हाच घरगुतीचा विषय निघतात, विहारात गेले की तेव्हाच चुलबुल चालू होतं, विहारात गेले की तेव्हाच बोलायला सुरुवात होतात. शांत बसा म्हणलं आपसामध्ये, शांत बसा बोलायला सुरुवात होतं. कोण शांत बसेल? है ना? सगळ्यात महत्वाचा आपल्या धम्मामध्ये विषय आहे ते आहे शिस्त. ही समाज किती सुधारला, ही समाजाने धम्म किती अंगीकारला, या समाजाने धम्म किती जाणलं, या समाजाने धम्म किती अभ्यास केला, हे तुमच्या आचरणातून कळतं, तुमच्या वागण्यातून कळतं, तुमच्या बोलण्यातून कळतं. ठीक आहे ना? आपण कितीही स्वतःला कार्यकर्ते म्हणा, कितीही आपण स्वतःला पांढरशुभ्र जरी वस्त्र घातलं आणि स्वतःला आपण कितीही काही म्हणा, याच्यातून माणूस किती धम्मावान हे कळत नाही. बुद्धांनी धम्मपदा घातामध्ये सांगितलेलं आहे, नतावता धम्म धरो यावता बहुभासती योच अपंपी सुतवान धम्मं कायेन पश्यति. ठीक आहे ना? एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी खूप धर्मवान आहे, मी खूप अभ्यासू आहे, मी खूप पुस्तक वाचलं, मी खूप मोठा कार्यकर्ता आहे, म्हणून तो धर्मवान उपासक होऊ शकत नाही. एखादा व्यक्ती असा म्हणत असेल की मी खूप अभ्यास केलेला आहे, मी खूप मला सूत्रपट पाठ आहेत, मला वंदना येते, मला पंचशील येते, यानं कोणी धर्मवान होत नसतं. ठीक आहे ना? यंता होता धम्म धरू या होता. एखादा व्यक्ती माझ्यासारखं या ठिकाणी बसून तासून तास तुमच्या समोर बोलतच बसला म्हणजे ते कोणी, त्याला लय मोठं ज्ञान आहे, त्याला खूप मोठा ज्ञान प्राप्त झाला, असातलाही भाग होऊ शकत नाही. बुद्ध काय म्हणतात? एखादा व्यक्ती धम्मधर होऊ शकत नाही. कोणत्या व्यक्ती? कोणी हे घातल्याने, कोणी ते केल्याने, कोणी आजचा अभ्यास केल्याने, कोणी म्हणल्याने, कोणी धर्मवान धम्मधर होऊ शकत नाही. धम्मं कायेन पश्यति, ते तुमच्या कुठून दिसतात? तुमच्या आचरणातून दिसलं पाहिजे. कुठून दिसलं पाहिजे? धम्म हे कुठून दिसत असतं? तुमच्या आचरणात दिसलं पाहिजे. तुम्ही बोलण्यात दिसलं नाही पाहिजे, तुमच्या वाचनात दिसलं नाही पाहिजे, तुमच्या आचरणात दिसलं पाहिजे. समजा आता एखादा मेणबत्ती आपण पेटवलं, ते मेणबत्ती तुम्हाला बोलतंय का की मी प्रकाशित आहे, मी प्रकाशित आहे, मी रे प्रकाशित आहे? मेणबत्ती बोलते का? नाही सांगत. मेणबत्ती त्या ठिकाणी गाते का? गात नाही. कोण गाते तिकडं? त्याची गुण गात असतं. त्याची स्वतःला ते राग करून आपल्याला प्रकाशित देत असतो ना. अहिंसा और बंधुता की जो शिकवण देने वाले तथागत भगवान गौतम बुद्ध, इस महामानव के आज जयंती दिवस के अवसर पर हमने अजंता शहर में विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पुतले के पास से अजंता बस स्टैंड या अजंता राजवाड़ा उनकी मूर्ति की जो प्रतिष्ठापना नालंदा बौद्ध विहार अजंता राजवाड़ा में की गई है, उस माध्यम से ये शांतता रैली निकालकर गौतम बुद्ध के मूर्ति प्रतिष्ठापना के कार्यक्रम के माध्यम से शांतता रैली निकालकर अजंता राजवाड़ा में आकर आदरणीय भंते बोधि धम्मो इनके हाथ से यहाँ का त्रिश्रम पंचशील बुद्ध वंदना कार्यक्रम और लेकर मूर्ति
एखादा तरी एक भिक्षू तुमच्याकडून एक घडावा, म्हणजे माझ्यासारखा एखादा भिक्षू तुमच्या गावातून कोणी ना कोणीतरी घडावे, की त्याला असं वाटलं पाहिजे की समाज कधी कुणाला उपाशी मारत नाही, ही समाज कधी कोणत्याही भिक्षूला कमी करत नाही, हे या समाजाला हे तुमच्या पुढे तो सिद्ध व्हावा, म्हणजे एखादा माणूस तयार होतील की हे समाज भिक्खू संघाची सेवा करतो, हे भिक्खू संघांना जगवतो, खाऊ घालतो, सेवा करतो, ज्या व्यक्तीला एखाद्याला असा श्रद्धा निर्माण झाला, असं आवड निर्माण झालं की मी पण भिक्षू होईल, नक्की तुमच्या या अजेंड्याचं नाव किती मोठं होईल. तर धम्मप्रचारामध्ये सर्वांचा मोठा हात असतं. एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो, आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. बघा, तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. एक अशीच एक असंच प्रकारे एक गावामध्ये खूप मोठा समाज एक ठिकाणी आला होता. त्यांच्या एकत्र येण्यामध्ये आणि आपलं एकत्र येण्यामध्ये काही अंतर आहे का हे तुम्हाला विचारतो, ठीक आहे ना. राजा अकबरांच्या काळामध्ये राजा अकबरला काय झालं की माहीत नाही, एक दिवस राजा अकबराने काय सांगितलं, बिरबलला बोलवा. बिरबल कोण होता? बिरबल कोण होता? त्या राजाचा पिय होता, ठीक आहे ना. तर बिरबलला राजाने काय आदेश दिला, तू काय करेल काय नाही ते मला सांगू नको, ठीक आहे ना. तू काही प्रकार काही पण कर, डोकं फोड, गाव एकत्र कर, कोणतेही ताकद वापर, काही भी कर, तुला जे लागेल ते घे, परंतु मला उद्याच्या दिवशी 5 महामूर्ख मला पाहिजे म्हणले. किती? तुमचा हा वेळ वाया गेला का? तुमचं काही नुकसान झालं का? उलट तुम्हाला धम्माचा लाभ झाला, उलट तुम्हाला 4 गोष्टी ऐकायला भेटलं. म्हणून संजय बिराळांना जेव्हा आम्ही मला बोलवायला आले होते, कन्हैया कुंज हॉटेलमध्ये आमचं बोलणं चालू होता, ते खूप विनंती करू लागले. मी म्हणलं कशाला विहार बांधता, कशाला मूर्ती ठेवता, म्हणलं अजंता सारखं गावामध्ये काय आहे म्हणलं तुमच्याकडे, कशाला मूर्ती ठेवता म्हणलं तुम्ही, कशाला तुम्ही विहार बांधता म्हणलं. नाही म्हणलं ते आम्ही नवीन मूर्ती आणली, नवीन दाना. नाही ते मूर्ती ठेवूच नका म्हणलं, कार्यक्रम तुम्ही कार्यक्रम करूच नका. ताकद नाही का जेव्हा एखादा ते आपला समाज असतो, कोणी पण असतो, त्या जागी जर दुसऱ्या समाजात येऊन खरंच बसायचं तुम्ही सोडला असता का? हे न्याय आहे का? त्याच जागी दुसऱ्या एखाद्या समाजाचा माणूस बसून खेळत बसला असता तुम्ही सोडला असता का? त्यांना पुरा गाव मिळून त्यांना मिळून बदा बदा मारला असते की नाही? त्यांची चटी पाण्या सगळं काढून त्यांना हरला असते की नाही? मग तशा आपल्या समाजाला मात्र कोणते लेतीर मारायला गेले तिकडं. अशा प्रकारच्या वृत्ती वृद्ध विहार गावामध्ये 10 नाही 20 नाही 1 लाख नाही 1 कोटी जरी विहार असला आणि तुम्ही जर अशा प्रकारचे वातावरण वृत्ती जर करू लागले तर कशा परिवर्तन होणार, कशा प्रकार धर्म कसा प्रचार प्रसार होणार? म्हणून बुद्ध विहार एक असतो का बुद्ध मूर्ती एक असतो, आपल्या मनामध्ये श्रद्धा असलं पाहिजे, आपल्या मनामध्ये पवित्रता असलं पाहिजे, आपल्या मनामध्ये खरंच बुद्धांच्या प्रति आधार असला पाहिजे, श्रद्धा असलं पाहिजे, धार्मिक आस्था असलं पाहिजे. शिवाय द्याबर हे की 1000-2000 रुपये घर बांधतात काही लोकांच्या, आजही अंधश्रद्धा आपल्याकडे चालू आहे. मला वाटतंय प्रत्येकांचा या ठिकाणी 50% लोकांच्या घराच्या बाहेर लिंबू मिरची लटकल्या असेल, म्हणजे नारळ काहीतरी बांधलेलं असतात. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा रूढी परंपरा पाळणारे लोक काय क्रांती करू शकतात? हे लोक क्रांती करू शकतात का? नाही करू शकत. परंतु याच अवस्थेतून बाबासाहेबांनी आपल्याला मुक्त केलेलं आहे, याच अवस्थेतून बाबासाहेबांनी आपल्याला काय केलेलं आहे, या गुलामीच्या जंजिरातून आपल्याला काय केलं, बाबासाहेबांनी मुक्ती दिली, बाबासाहेबांना एक नवीन जीवन दिलं. आपण काय केलं, अन्यायाच्या विरुद्ध समाजाच्या न्यायासाठी आपण लढलं पाहिजे. ही समाजाच्या प्रत्येकांचे कर्तव्य, ही समाजाच्या प्रत्येकांचे कर्तव्य. आपण समाजाला जन्मलो ना या धर्मासाठी, या समाजासाठी, या चळवळीसाठी प्रत्येकांनी, हे प्रत्येकांचं कर्तव्य आहे. हे फक्त एक माणसाचं कर्तव्य नाही की या आज या कार्यक्रमाचं आयोजन करावं, हे प्रत्येकांचं कर्तव्य. कारण तुम्ही पण बाबासाहेबांच्या खाली आहात, तुम्ही पण बाबासाहेबांची समाधी घेतली आहात, तुम्ही पण ह्या समाजाचे आहात. लहान असो, मोठा असो, तरुण असो, उपाशीचा असो, सगळे असो, सगळ्यांनी जबाबदारी पार पाडायची, सर्वांनी सहकार्य करायचं, सर्वांनी मेहनत व कष्ट या कार्यक्रमाला प्रत्येक सामाजिक कार्यक्रम घ्यायचा. म्हणल्याप्रमाणे फक्त अध्यक्षपदाचा घेऊन पैदा घ्यायचं नाही, फक्त सवलती नाही घ्यायचं, सहकार्य असायला द्यायचं, प्रयत्नही करायचं, संघर्षही करायचा. या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला आपला हा समाज नक्की एकत्र येऊन समाजामध्ये काम करतील, समाजामध्ये वेळ देतील, सहभागी होतील.
भगवान बुद्धाच्या मूर्तीसमोर धम्मामुळे मी या ठिकाणी तुमच्यापुढे उभं झालेलो आहोत. आपण ह्या धम्मात आपण तुम्ही पण एक भाग आहोत, मी पण एक भाग असल्यामुळे तुमचंही कर्तव्य असेल या धम्माला जिवंत करणे. प्रचारक आदरणीय म्हणजे बोधी धम्म यांना यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय बौद्ध बोधी म्हणजे यांचं स्वागत करायचं. तथागत भगवान गौतम बुद्धाचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि यानंतर आदरणीय चंद्रकलाभाई बिरारे यांच्या हस्ते वंदन करण मध्ये दानाला खूप श्रेष्ठ महत्व दिलेलं आहे. दानामध्ये अनेक प्रकारचं दान बौद्ध भिक्खू जाण्यासाठी सर्वप्रथम बौद्ध भिक्खू हे बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करीत असतात. त्यानिमित्ताने बौद्ध भिक्खूला आर्थिक स्वरूपाचं दान, चिवरदान, भोजनदान, श्रमदान, रक्तदान असे बौद्ध धर्मामध्ये दानाला सर्वश्रेष्ठ महत्व प्रदान केलेलं आहे. बंधूंनो, जे ज्या लोकांनी चिवरदान प्राप्त केलं खरोखरच बुद्धाच्या मंगलपूर्ते प्रतापाने त्यांचा जय मंगल हो. आणि आजचा हा जो मंगलमय दिन तुम्हा आम्हाला सर्वांना पाहायला मिळाला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आजच्या या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिनाने ज्या या श्रमामध्ये आजच्या या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामध्ये त्याने अहोरात्र झटून आपल्या अजिंठा ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय प्रवीण भास्कर बिरारे आणि राजेश पारखे, सुनील घोरपडे, राखी पारखे, प्रभू बिरारे, मनोज बिरारे असंख्य कार्यकर्त्यांनी या मूर्ती स्थापनेच्या कार्यामध्ये अग्रभागी सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सर्व समाज बांधवाच्या बौद्ध उपासक उपासिकाच्या वतीने शाब्दी शब्द सुमनांनी या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. आज आताच बौद्ध भिक्खू आदरणीय पूज्य भंते बोधी धम्मो यांचा चिवरदान आणि पुष्पगुच्छ देऊन चंद्रकलाभाई बिरारे, त्याचप्रमाणे सतीश बिरारे यांच्या हस्ते त्यांचं सत्कार आणि स्वागत झालेलं आहे. यानंतर मी आदरणीय भंते बोधी धम्मो यांना विनंती करतो की त्यांनी पुढील या मूर्ती स्थापनेचा विधी आपल्या समोर सादर करून सर्वांना बौद्ध धम्माचे जे तत्व आहेत ते व्यवस्थित प्रबोधनाच्या रूपाने समजावून सांगून मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडावा अशी सर्व बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीने त्यांना विनंती करतो. मला सांगू नको, ठीक आहे ना? तू काही काही पण कर, डोकं फोड, गाव एकत्र कर, कोणतेही ताकद वापर, काही भी कर, तुला जे लागेल ते घे. परंतु मला उद्याच्या दिवशी 5 महामूर्ख मला पाहिजे म्हणले. किती? 5 महामूर्ख. आता बिरबल म्हणला मूर्ख कुठे? Thank you.